नमस्कार, आज आपण बनवणार आहोत कोंबडी वडे। सिंपल सोबर घरच्या घरी कसे बनवू शकतो आज मी ते तुम्हाला दाखवणार आहे। मग चला आपण पाहूया आपले साहित्य। इथे जी डाळी आणि तांदूळ घेतले आहेत ते आपल्याला धुवून वाळवून भाजून घ्यायचे आहेत। मग आपल्याला भाजणीसाठी लागणार आहे एक मोठी वाटी चना डाळ, त्याचबरोबर इथे आम्ही ज्वारी घेतली आहे एक वाटी, उडीद डाळ घेतली आहे एक वाटी, हाफ वाटी पोहे घेतलेले आहेत। तुम्हाला जितकी क्वांटिटी लागणार आहे एक किलोच्या आसपास तांदूळ आहेत। इथे लवंग घेतले आहे, दालचिनी घेतले आहे आणि काळी मिरी घेतली आहे, दोन मोठे चम्मच धने घेतले आहे, एक चम्मच बडीशेप घेतलेली आहे, त्याचबरोबर एक चम्मच जिरा आणि एक चम्मच मेथीचे डाळ। हे छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि मिक्सर लावायचे आहेत, अदरवाईज तुम्ही दळणाला देऊ शकता। त्याचबरोबर अर्धी वाटी ते रवा घेतली आहे आणि आपल्या घरातलं नेहमीचं गव्हाचं पीठ। दळून आणल्यानंतर हे पीठ आपलं एकंदरीत असं दिसेल। आपल्याला पीठ एकदम पेस्ट म्हणजे घवासारखी नाही दळून घ्यायचं आहे, थोडंसं असं हाताला खरखरीत लागलं पाहिजे। तर हे आपलं कोंबडी वडेचं पीठ रेडी आहे। चला मग आपण मळून घेऊया। कोंबडी वडेच्या पीठामध्ये मी इथे पहिला गव्हाचं पीठ ॲड केलं आहे, मग आपला रवा, त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद। हे एकंदरीत छान मिक्स करून घेऊया। सॉरी, माझ्या बॅकग्राऊंडला जरा कर्कश आवाज येईल अधीमध्ये, कारण की ते कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे। पीठ मळत असताना आपण ह्याच्यामध्ये दोन चम्मच तेल घेणार आहोत आणि ते छान मिक्स करून घेणार आहोत। आणि हे मिक्स करताना ना आपण इथे गरम पाणी वापरणार आहोत। जसं आपण भाकरीचे पीठ मळतो गरम पाणी घेऊन, त्याचप्रकारे तुम्हाला हे कणिक मळून घ्यायचं आहे थोडं थोडंसं पाणी ॲड करून। आपलं कोंबडी वडेचं पीठ रेडी आहे। हे छानसं मळून झालेलं आहे आणि आपण आता ह्याला साईडला ठेवूया। एक 3 तासासाठी आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे। ह्याच्यावर तुम्ही ओला रुमाल ठेवू शकता किंवा नॉर्मल झाकणाने त्याला झाकून ठेवू शकता। आता 3 तास आहे आपल्याकडे, मग आपल्या चला आपण बाकीची तयारी करून घेऊया। म्हणजे आता मटण वडेचा बेत आहे, मटणनंतर छानसं मटण कुक करून घेऊया। हे आपण साईडला ठेवून देऊया। ऑलमोस्ट 3 आवर्स झालेले आहेत, 3 तास झालेले आहेत। मग आता ओल्या रुमालावर आपल्याला ओल्या हाताने हे छोटे छोटे वडे बनवायचे आहेत। आपल्या एका साईडला तेल रेडी होत आहे। चला मग आपण त्याच्यामध्ये 1 बाय 1 आपले जे वडे आहेत ते तळून घेऊया। वडे आपल्याला दोन्ही साईडने छान तळून घ्यायचे आहे, जसं गोल्डन कलर येईपर्यंत। आणि जे बिगिनर्स आहेत माझ्यासारखे, कधीतरी कुकिंग करतात, त्यांच्यासाठी एक टिप्स, ज्या प्रकारे मी झाराखाली पुश करते जोरात नाही, हलक्या हाताने पुश करायचं आपल्याला। असं जर आपण केलं तर आपली पुरी किंवा आपले जे वडे असतात ते खूप छान प्रकारे फुलतात। आपले वडे दोन्ही साईडला छान गोल्डन ब्राऊन झाले आहेत, म्हणजे मस्त तळून झालेले आहेत। मसाला आपण याला साईडला करून घेऊन, ऑलमोस्ट आपले सगळे वडे तयार झालेले आहेत। आणि तुम्ही पाहताय हळदीमुळे खूप छान कलर आलेला आहे, त्याचबरोबर आपण टेस्टसाठी ते बडीशेप ॲड केली आहे, त्यामुळे ह्याची टेस्टसुद्धा अप्रतिम असणार आहे। सिंपल घरगुती वडे आहेत, नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।